उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. तारा बांधणवाडी येथील हॉटेल मोतीमहल येथे हा कार्यक्रम पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कर्नाळा ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी उपसरपंच विद्याधर जोशी यांच्यासह त्यांचे समर्थक, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे काँग्रेसचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य दत्तात्रय हातमोडे यांच्यासह समर्थक, शिवसेनेचे युवासेना तालुका उपाध्यक्ष कमलाकर ठोकळ, बारपाडा येथील फरीद दळवी व सहकारी, तळवलीतील शेकापचे संदेश मालकर सहकारी, कैरा येथील स्वप्नील पाटील व सहकारी, चावणीतील कृष्णा वागे, कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुकेश पाटील, माजी उपसरपंच भानुदास माळी व समर्थक, सवणेतील भीम पवार व अन्य, कसळखंड ग्रामपंचायतीचे सुरेश लखांबळे व अन्य, बेंडखळचे माजी उपसरपंच मिलिंद पाटील व समर्थक, सोनारीचे चंद्रकांत कडू, हिरामण कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे खाने आंबिवलीतील मंदार गोपाळे व सहकारी, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील, स्वप्नील पाटील आदींनी समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, पेण तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रवक्ते मिलिंद पाटील, सरचिटणीस अविनाश कोळी, चिटणीस शरद कदम, पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विनोद साबळे, भूपेंद्र पाटील आदी उपस्थित होते. मी गावामध्ये गेलो होतो, एवढं मोठं क्रांतिकारक आणि असणारं गाव, या गावामध्ये ज्या वेळेला गेलो, गेली अनेक वर्षी या भागामध्ये आमदार खासदार होऊन गेले, परंतु त्यांनी त्या गावामधील असणाऱ्या प्रत्येक माणसाची नाळ आणि त्या माणसाला काय हवंय हे कधी पाहण्याचा प्रयत्न केला नाही. तिथे असणारा महिला वर्ग हा रोज 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 चुलीवरती अन्न शिजवण्यासाठी रस्त्या रस्त्यावरती कुठेतरी जंगलामध्ये जात होता. वन खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र केलं आणि त्यांना वन खात्याची असणाऱ्या स्कीम मधून उज्ज्वला योजना देण्याचं काम जर कोणाच्या नेतृत्वाखाली झालं असेल तर ते ही सर्वच्या सर्व मग महेश बालदी आणि त्यांच्या पूर्ण टीममुळे झालं. ते सोपं काम नाही आहे. माणसाला समाजसेवेची आवड असणं वेगळं आहे. समाजसेवेची आवड असणारी माणसं अनेक आहेत, परंतु खऱ्या अर्थाने समाजसेवेला वाहून देणारं असं जर नेतृत्व कोण असेल तर मला आता या उरण या पट्ट्यामध्ये एकमेव नेतृत्व वाटतंय आणि ते म्हणजे महेश बालदी. आता सुद्धा मी इथे जेव्हा आलो, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या वेळेला आलो त्यावेळेला सुद्धा वन खात्याच्या अधिकारी मला येऊन भेटले. गेली अनेक वर्ष या भागामध्ये हा कर्नाळा कर्नाळाचा असणारा हा भाग आहे. या भागामध्ये मोठ्या संख्येने या भागामध्ये ज्या रस्ता आहे, हा रस्ता मुंबई गोव्याला जाणारा रस्ता आहे. या भागामध्ये मला असं वाटतं की जर हा कर्नाळाचा असणारा पूर्ण वन खात्याचा असणारा भाग जर हा खऱ्या अर्थाने जर डेव्हलप केला तर या भागातील असणाऱ्या युवकांना मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून संधी प्राप्त होईल. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून योजना तयार आहे. 11 कोटी रुपयाची योजना तयार आहे. मी महेश बालदी आणि यांच्या नेतृत्वाखाली मी आपल्या सर्वांना सांगतो की 11 कोटीची योजना महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली या कर्नाळा भागामध्ये नक्की केल्याशिवाय राहणार नाही. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात जनतेचे प्रश्न सोडवण्यासह पक्षवाढीसाठी जोमाने काम करण्याचे सूचित केले. नेतृत्व कसं असलं पाहिजे? मोदी साहेबांसारखं, फडणवीस साहेबांसारखं, ही नावं सारखी घ्यावी लागतील आपल्याला. या चारही पाचशे नेत्यांची नावं घ्यावी लागतील गडकरी साहेबांसारखं. आणि गडकरी साहेबांचा खरा चेहरा जो आहे ना महेश बालदी, हा त्यांच्या सारखा जोरानं काम करतो. बेडर कुणाला न घाबरणारा, न हे करणारा, म्हणजे अशा दृष्टीनं काम लागलं की दिल्लीत असो मुंबईत असो जी गरज पडेल त्याची पूर्तता करणारा असा हा नेता आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली आज जो पक्ष करू शकतो तो भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पक्ष हा या जिल्ह्यामध्ये पनवेल उरणमध्ये तर आहेत पण जिल्ह्यामध्ये मजबूत करणारा आहे. आणि तशातून सरचिटणीस त्यांच्याकडे आहे. मला खात्री आहे की जे जे प्रश्न आपल्याला आहेत त्यांनी बऱ्याचशा प्रश्नांचा उल्लेख महेश बालदींनी केला. इथं काय तिथं काय, काही लोकांची खाजगी मालमत्ता झाली ह्या विभागावर राज्यकडून त्यांची खाजगी मालमत्ता झाली. त्याला आता आम्ही कसेही वागलो तरी आमचंच राज्य आहे. पण आता हे गेल्या 4-5 वर्षात फार पालटून गेलंय आणि आता त्यांचं नाव निशान सुद्धा इथं राहिलेलं नाही. अशा प्रकारचं हा कारभार झालेला आहे. आणि त्याच्यामुळं महेश बालदी साहेब आपके साथ म्हणजे आगे चलो हम आपके साथ में है, पिछा येतं म्हणणं साथ में है. आणि अशा पद्धतीने या सर्वांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. थोडंसं मागं पुढं उशिरा का होईना, पण आपण सगळे एका जागेवर आलो. म्हणजे दुसऱ्या दृष्टीने पाहायला गेलं मी शेकात होतो, नंतर काँग्रेसमध्ये होतो, याच्यातले बरेचसे चेहरे शेकाती माझ्याबरोबर होते, काँग्रेसला बरेचसे होते, आणि आता आपण सगळे भाजपात आलं. आता सगळ्यांचा जोर हा उरण मतदारसंघ आपण घेतल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा निर्धार करून आपण निघालो. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेश केलेल्यांचा उचित मान सन्मान राखला जाईल असे सांगितले.
येणाऱ्या कालावधीमध्ये हे विकासाचं जे चित्र आहे हे आपल्याला अशाच पद्धतीनं कायम राहिलेलं पाहिजे आहे. आणि म्हणून हे कायम जर राहायचं असेल तर असं एक नेतृत्व आहे जे विकासाभिमुख आहे, असं एक नेतृत्व आहे जे या पनवेल तालुक्याच्या, उरण तालुक्याच्या, खालापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करताय. इथल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, या कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती हात टाकत, त्या कार्यकर्त्याच्या अडीअडचणीमध्ये त्याला सोबत देत, साथ देत त्या संकटातून बाहेर करण्याची धमक ही ज्यांच्यामध्ये आहे ते नेतृत्व म्हणजे महेश गांधी आहे. आणि म्हणून निश्चितपणानं आज या नेतृत्वाच्या विकासाखाली भारतीय जनता पार्टीची जी वाटचाल झाली ही आपणा सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये ही ताकद अधिकाधिक वाढत जाणार आहे आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ही येणाऱ्या कालावधीमध्ये अधिकाधिक बळकट होत जाणार आहे. म्हणून महेश तुम्ही अशाच पद्धतीनं या सगळ्या परिसराचं नेतृत्व करत राहा. तुमच्या नेतृत्वाखाली या केंद्र सरकार, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे, तुमच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखालचं राज्य सरकार आहे. या दोन्हीची ताकद ही तुम्हाला या सगळ्या विभागाच्या सगळ्या विकासाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं पुढे नेणारी आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आज ज्यांचा ज्यांचा सन्मान झाला त्या सगळ्या नवनिर्वाचित सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्यांचा ज्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्या सगळ्यांना पुढच्या काळासाठी मनापासून शुभेच्छा देत असताना भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी राहील हे या ठिकाणी सांगून थांबतो. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत तर नवनिर्वाचित सरपंच सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रायगड जिल्ह्याचे कार्यतत्पर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालघर जिल्ह्याचीही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला.